नमस्कार, जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल SBN न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी निलेश निकम। जिल्ह्यासह राज्यामध्ये कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। 100 आणि 500 नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू। 2000 आणि 100 नोटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यानं बँकांबाहेरील नागरिकांची गर्दी आटोक्यात। सांगलीमध्ये ATM घोटाळा पुन्हा उघडकीस। कर्मचाऱ्याकडून 4.25 कोटींचा अपहार। विश्रामबाग पोलिसांनी केली अटक। नरवाड येथील शेतात पूजा करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून डांबून मारहाण केल्याप्रकरणी मिरजेतील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचं करण्यात आलं निलंबन। वर्षानंतर राज्यभरात तलाठी पदासाठी मोठी भरती। तब्बल 3,084 जागांसाठी होणार नवी भरती। महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा। आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा धुमाकूळ। वृक्षतोड ठप्प। द्राक्ष पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।